तर घाटा करण्यासाठी इथे मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी, आणि ते पाणी देखील गरम झालेलं आहे। तर यामध्ये मी आता गूळ टाकून घेते। तर इथे हा सर्व गूळ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 150 ते 200 ग्रॅम गूळ घेतलेलं आहे। आता हे गूळ व्यवस्थित वितळवून घेऊन याला आपण उकळून घेऊया। तर जोवर पाण्याला उकळत आहे तोपर्यंत मी इथे एक सॉसपॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी तेल टाकून घ्यायचं आहे। तर ह्या तेलाला आता आपण गरम करून घेऊया। तर इथे तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आता आपण पीठ टाकून घेऊया। तर इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ आपण बट्टीचं किंवा जे बाटीचं पीठ येते ते पीठ इथं आपण वापरून वापरायचं आहे। तर हे पीठ आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया। शिरासाठी जसं आपण रवा भाजून घेतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला तेलामध्येच भाजायचं आहे। यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही आहे। जर तुमच्याकडे बट्टीचं पीठ नसेल तर तुम्ही जर तुम्हाला एक वाटीचा घाटा करायचा असेल तर तुम्ही अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरून हा घाटा बनवू शकता। त्याचप्रमाणे हे पीठ भाजत असताना यामध्ये मी थोडं किसलेलं खोबरं घालत आहे। यामध्ये खोबरं घातल्याने याला चवही छान येते आणि खोबरं देखील खूप छान भाजल्याने याला वासही छान येतो। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता। तर मी आता हे खोबरं घालून व्यवस्थित भाजून घेते। त्याचप्रमाणे हा गव्हाचा घाटा आहे तो खूप पौष्टिक आहे कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि त्याचबरोबर यामध्ये आपण साखर न वापरता गूळ वापरणार आहोत। तर हे खूप पौष्टिक आहे। तर आता आपलं हे पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे। यामध्ये आता आपण जे पाणी उकळून घेतलं होतं गुळाचं ते टाकून घेऊया। तर हे सर्व पाणी इथे मी वापरणार आहे, जे 2 ते 2.5 ग्लास घेतलेलं होतं ते, आणि ते पाणी मी व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे। तर पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपण बघू शकता याची कन्सिस्टन्सी। तर आता आपण याला झाकण ठेवून व्यवस्थित मीडियम गॅसवर शिजवून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते। तर आपण बघू शकतात आपला गव्हाचा घाटा आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे। मी जो तुम्हाला पहिले दाखवला होता त्याची कन्सिस्टन्सी आणि आताची कन्सिस्टन्सीमध्ये फरक आहे। तर आपला गव्हाचा घाटा आता तयार झालेला आहे, त्याला आपण आता सर्व करून घेऊया। तर अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे पौष्टिक असा गव्हाचा घाटा। तर यावर आता आपण 1 चमचा गावरान तूप आणि खोबऱ्याचं किस घातलेलं आहे। जर तुम्हाला यामध्ये काजू बदाम घालायचे असतील वरतून देखील तरीसुद्धा तुम्ही घालू शकता। तर आपला तयार झालेला आहे आपला पावसाळा स्पेशल असा पौष्टिक असा गव्हाचा घाटा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।